ज्या वेळेला ही क्रिया माणसाच्या मनामध्ये येते त्याला ही उदाहरण फार साजेशी आहे. जोपर्यंत चलन गा तो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर, देह सुखाचिया काजा. इंद्रिये मावळली आला बागुला जा, अरे ज्या गोठ पर्यंत तिथपर्यंत. आणि म्हणून या तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवासवे तुटी पाडितोशी अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत दे जाणार सकळ, नाशिवंत दे जाणार सकळ, नाशिवंत दे जाणार सकळ, नाशिवंत दे जाणार सकळ. याशी कालबा खाणार, देह जाणार आहे. नाशी उपजेते नासे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. तुम्हाला शेवटचं एक उत्तर प्रमाण सांगतो, वेळेप्रमाणे ऐका. लोकांना असं वाटतं आयुष्यभर दुःख भोगलं, आयुष्यभर दुःख भोगलं, पण आता मेल्यावर ह्याच्यातनं सुटका होईल. पण मेलो आपण का नाही, म्हणजे आपला देहांत झाला, किंबहुना आपल्याला एकदा का शेवटचा क्षण प्राप्त झाला की असं वाटतं मुलाच्या संसाराच्या इष्टतीच्या अनेक सत्तेच्या पैशाच्या अनेक कटकटीत सुटलो, पण सुटत नाही हे लक्षात घ्या. हा आपला या जन्माचा अंत, या जन्माचा अंत म्हणजेच पुढील जन्माचा आरंभ आहे भोगण्यासाठी. विठ्ठल त्याला प्रमाण मानलं काय, जीर्ण वस्त्र सांडी जेती नवी प्रावरणे करी जेती, तैशी या प्रपंचाची उपपती दान पारता. हे कपडे बदलणे जसं आहे ना, ते नाम मरण आहे. नेनो झाकल्या घटीचा दिवा, झाला कैसा केवा या रीती पांडवा देह ठेवी, अशी क्रिया आहे त्याची. आणि म्हणून सांगितलं बाबा या साधनाचा विचार करा. हे सगळं नाशिवंत आहे, हे सिद्ध झालं तर मग म्हणाले उपाय त्याला काय आहे. त्याला उपाय आहे म्हणले अभंगाचं तिसरं चरण. Hey!
ओ सर्वांना उपाय काय करावं? संत संग धरा, तुम्ही हरी भजन करा। हा का संता विन प्राप्ती नाही आयशे वेद देती ग्वाही का? तर संतांच्या काही गोष्टी प्रमाणबद्ध आहे। संत या जगाचं कल्याण करता करण्याकरता आलेत, पण संत असावेत। आलं का लक्षात? असंग अशी संग नाही का? जर असंगाशी संग घडला तर दोषाशिवाय काय पदरात पडत नाही। मग संत म्हणजे काय? तेची संत, तेची संत ज्याचा हेत विठ्ठली। ऐका, ज्या दिवशी अशा संतांची आपल्याला संगत घडेल त्यावेळेला काय होईल? अहो उद्धारच आहे ना, उद्धराय आले जडजीवा, कारण ते कृपालू आहेत, दयालू आहेत, सगळं आहे। ऐका, दयालू आहेत, कृपालू आहेत, त्यांनी प्रमाण एक थोडस सिद्धांत सांगतो, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल। एका बकरीनं आपल्या असणाऱ्या सगळ्या सोबतीचा त्याग केला आणि अरण्यामध्ये चुकून गेली। गेल्यानंतर व्याघ्राधिक पशूंचं त्या ठिकाणी साम्राज्य असल्यामुळे ती घाबरली। मग काय करावं? ती एका सिंहाला शरण गेली। ते म्हणले, काय हरकत नाही, पण प्रश्न असा आहे की तू असं कर, तुझा हा रंग बदल, आणि तुला जर कोणी विचारलं तर तू सांग काय कर, की असं सांग की मी वाघाची मावशी आहे, वाघाची मावशी आहे असं। बरं म्हणजे ठीक आहे। तिने त्या रंग आपला वेगळा लावून घेतला, शेळीचा रंग बदलला, आणि काय वाहू म्हणू लागली, मी शिवाची मावशी आहे। एवढं ऐकल्याबरोबर उदाहरण सिद्धांत साधा आहे, पर क्रिया कशी आहे बघा। तेवढं ऐकल्या बरोबर जे जे जंगलामध्ये पशी मिळाले ते पळून गेले, पण शेवट हत्ती आला। हत्ती आला आणि हत्ती आल्यानंतर काय घडलं माहितीये का? हत्तीने विचारलं, कोण नवीन पशु आहे, काय कशा करता या ठिकाणी? ते म्हणले, तू कोण आहे? ते म्हणले, काय नाही, मी सिंहाची मावशी आहे। सिंह जगलातला त्याची मावशी म्हटल्याबरोबर त्याने सोंड लांब केली आणि त्याच्या माथ्यावर तिला बसवलं आणि सकाळपर्यंत सगळ्या जंगलामध्ये फिरवून सकाळी तिला सोडून दिलं। कशामुळे? त्याचं कारण काय? संगती गुणामुळे। हा संत संग झाल्यामुळे तिला याची प्राप्ती झाली। भय नाही जन्म घेता मोक्ष सुख अनुलाता, की ज्या दिवशी संतांची संगत घडेल त्या दिवशी काय होईल? हा, वाडावया सुख भक्तिभाव धर्म कुलाचारी नाम विठोबाची किंबहुना तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संतजन। आणि म्हणून ते म्हणले, हे साधन आहे, तुम्ही एकच करा, संत समागमी धरावी आवडी आणि परमार्थाचा वेग वाढवावा। कीर्तनाला जायला आळस नसावा, प्रवचनाला आळस नसावा, जसे तुम्ही आता आलात। ज्याप्रमाणे हरिकीर्तनाला नाही म्हणू नये, कथेला नाही म्हणू नये, हे जसं सिद्धांत मांडले संत संगती घडते म्हणून। आलं का लक्षात? मग म्हणाले, एवढ्या करता तुम्ही जागे राहा, आणि जागे राहून काय करा?
अभंगाचं शेवटचं
कुमार कुमार जय जबेठो बार कुमार बार कुमार जय बार कुमार बार कुमार कुंडले खबरदार हरि विठो तुका म्हणे या लोकीच्या व्यवहारे नये डोले दूर भरून राहू ज्ञानेश्वर माऊली नारराज माऊली नारदारेश्वर माऊली आत्मदे आहे म्हणून हे प्रेम तुम्ही एकमेकाकडे जुळून आणलं. या कार्यक्रमाला क्षणात आपण ज्या वेळेला जमतो किंवा एखादं कार्य करण्याकरता उद्युक होतो आत असावं लागतं तेव्हा हे घडतं महाराज. एरवी होत नाही बरं. आणि जर तुमच्या आत नसेल तर बाह्य कर्माने कुठलंही कर्म होत नाही. अंगी प्रेमाचे सकोळ भरते नोहे उतार आत असावं तेव्हा ते देता येईल. माय भगिनीने सुंदर असा वेळ तुम्ही काढलात या कार्यक्रमाला आलात. एक हे आहे ज्या तालुक्यात राहतो ज्या कुळात राहतो ज्या गावात राहतो ज्या समाजामध्ये राहतो ह्याच्यातलं काहीतरी आपलं देणं आहे म्हणून तुम्ही आम्ही हे उपक्रम करतो आहे. का त्यातल्या त्यात आपली ही सगळी तरुण मुलं मी आता एकाच कुणाचं नाव घेत नाही तुम्ही सगळे तरुण सगळे माझे आहात. पण प्रश्न असा आहे की तुमच्यामधलं असणारं जे प्रेम आहे हे अद्वितीय प्रेम आहे याच्यामध्ये उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका. हा जसं शास्त्र सिद्धांत आहे त्याचप्रमाणे हे प्रेम अखंडित राहावं नाही का. ज्ञानेश्वर महाराजांनी हेच मागणं मागितलं आहे आणि त्या मागण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत हा परमार्थ असा सिद्धी जाईल. किंबहुना तुमचे केले आणि धर्मकीर्तन सिद्धी नेले सिद्धीस नेले येत माझे उरले. तुम्ही सगळे व्यावसायिक आहात. भवन महाराज ही सगळी मंडळी आमचा महाराज ही सगळी मंडळी महाराज हे गायक वादक हे सगळी मंडळी व्यवसाय तरी सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही या उपक्रमाला आलात ह्याचं कारण आहे माझ्या तालुक्यातल्या माझ्या कीर्तनकारांसाठी माझ्या असणाऱ्या टाळकऱ्यांसाठी माझ्या असणाऱ्या गायकांसाठी का संधी असू असू नये. उद्देश काय आहे ह्याच्या पाठीमागे लौकिकाचा नाही पण माझ्या तालुक्यातली सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी अगदी यूट्यूबला टीव्हीवर सगळ्यांनी सगळं काही करावं आणि सुधागड तालुक्यातल्या ज्यांनी या संप्रदायाला सुंदर प्रकारचा एक पायंडा घालून दिला त्या मुलांनी काही करू नये अशी भावना आहे का. नाही. तुम्ही सगळे तिथं मला दिसायला पाहिजे हा एक उद्देश आहे. आणि म्हणून आमचा दिनेश असेल यांच्याकडे आम्ही अनेक वेळा बोललो काही गोष्टी आणि या उपक्रमाला तुम्ही सार्थ करण्याकरिता नवनवीन विचारधारा आखून त्याच्यामध्ये चांगले सतीश महाराज आहेत आपला ज्ञानेश्वर आज आला नाही बरीचशी मंडळी आहे हे ज्ञानेश्वर महाराज आहेत हे सगळ्या गोष्टीला तुम्ही आकार कसा देता येईल आणि या तालुक्यातल्या तुमच्याच असणाऱ्या परमार्थी कर्तृत्वाला कशी झलाली येईल हे तुम्ही अजून विचार करा. आतापर्यंत आम्ही विचार खूप वेळा केला चांगलं देण्याचा प्रयत्न केला हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जसं शेवटचं तुम्हाला उत्तर सांगतो त्याचं झलालणारी रत्ने पाषाण हिरे मानके सोनं ही त्यांच्या कृतीने म्हणजे त्यांच्या तेजाने चकाकतात पण ह्या पृथ्वी तलावर महाराज कोणती रत्न श्रेष्ठ आहेत. कोणती रत्न श्रेष्ठ आहे तो अन्न पाणी वायू आणि सद्विचार ही चार रत्न जर आपल्याला समजली नाही तर चकाकणाऱ्या सोन्यावर चकाकणाऱ्या हिऱ्यावर चकाकणाऱ्या पाषाणावर कधीही बोलून जाऊ नका. माझं तुम्हाला वेळोवेळी या तालुक्यातल्या सगळ्यांना माझी प्रेमपूर्वक विनंती आहे मग काय करा लसुणाची जशी पाकली आहे ना असे घट्ट राहा. कुणाची बिषाद ना राहिली या तालुक्याला वाकड्या नजरेने बघायची एवढीच विनंती आहे आलं का लक्षात. आणि या तुमचा सर्वांचा लौकिकही व्हावा परमार्थही घडावा आणि काय व्हावं उद्धारही व्हावा.
विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय